मधून बाद झालेल्या 501,000 नोटांद्वारे नागरिकांनी भरलेल्या थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टीच्या रकमेमुळे गेल्या 5 दिवसात मनपाच्या तिजोरीत 8,67,00,000 भर पडली. दहशतवादी कारवाया, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला पायबंद घालण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर रोजी चलनातील 500 आणि 1,000 नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांची झुंबड कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. 500 आणि 1,000 नोटा रद्द झाल्याने देशातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी होणारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय झाल्याने मनपा क्षेत्रातील थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी भरण्यासाठी मनपाच्या कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून आली. त्यानुसार 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांनी मनपाच्या विविध प्रभाग कार्यालयांमध्ये थकीत कर भरणा केल्यानं मनपाच्या थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी करपोटी 8,67,00,000 भर पडली असल्याची माहिती मनपाच्या मालमत्ता विभागाचे कर निर्धारण अधिकारी वसंत निकम यांनी दिली. चलनातून बाद झालेल्या 1,000 आणि 500 नोटांमुळे मनपाला थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी करपोटी प्राप्त झालेल्या रकमेमुळे मनपाच्या तिजोरीत मुबलक निधी उपलब्ध झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दिनांक 11 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टी मिळून महानगरपालिकेस 8,76,00,000 रुपये प्राप्त झालेले आहे. नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे सर्वप्रथम मी नागरिकांचे आभार मानतो.